नमस्कार, मी कल्याणी दीक्षित। संवाद लाईव्ह टीव्ही मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। टाकूयात एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। पुणे नगर महामार्गावर ट्रकची दुचाकीला धडक, मामा भाचीचा जागीच मृत्यू। पहिल्याच पावसाने शिरूर पुणे बुहेरी मार्ग जलमय, वाहन चालकांची होते गैरसोय। आता बातम्या विस्ताराने। पुणे नगर महामार्गावरील न्हावरे फाट्याजवळ काल झालेल्या अपघातात मामा भाचीला आपले प्राण गमवावे लागले। न्हावरा फाटा येथे रस्ता ओलांडून नगर बाजूने जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली। या धडकेत मामा रवी शिंदे याचा जागीच मृत्यू झाला, तर भाची कोमल हिला उपचारासाठी धारीवाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच तिचाही मृत्यू झाला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोमल नुकतीच 12वी परीक्षा पास झाली होती आणि पुढील शिक्षण श्रीरामपूरमध्ये घेण्याचा निर्णय कोमलने घेतला होता। त्यासाठी केडगावहून श्रीरामपूरकडे जात होते, त्याचवेळी न्हावरा फाटा इथे हा अपघात घडला। दरम्यान घटनेनंतर अज्ञात ट्रक चालक फरार असून याबाबतीत अधिक तपास शिरूर पोलीस स्थानकाचे सहायक पोलीस क्षीरसागर करत आहेत। सध्या आपण उभे आहोत न्हावरा फाटाच्या इथे। काल इथे एका दुचाकी स्वाराचा अपघातात मृत्यू झालेला आहे। खरं तर हे अपघात प्रवण क्षेत्र म्हणायला काही हरकत नाही, कारण न्हावऱ्या गावातून हा रोड या महामार्गाला जोडला जातो आणि महामार्गावरच्या गाड्या नेहमीच वेगात असतात, त्यामुळे रस्ता क्रॉस करताना नेहमीच अपघात होतो। अपघात होण्याची शक्यता खूपच वाढलेली आहे, त्यामुळे इथे स्पीड ब्रेकर अथवा अन्य काही उपाययोजनांची तरतूद करावी अशी मागणी होत आहे, कारण वारंवार अपघातांना सामोरं जावं लागत आहे। कॅमेरामॅन किरणसह मी कल्याणी दीक्षित, संवाद लाईव्ह टीव्ही, न्हावरा फाटा। शहरातील नागरिकांना सुरक्षितपणे पुणे महामार्गावर जाता यावं यासाठी काही वर्षांपूर्वी भुयारी मार्ग बांधण्यात आला, मात्र अर्धवट बांधकाम आणि पहिल्याच पावसाने गुडघाभर पाणी यामुळे या भुयारी मार्गाचा वापरच होत नाहीये। स्थानिक प्रशासनानेही याबाबतीत बघ्याची भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे कसलीच उपाययोजना केली जात नाहीये। रस्ता ओलांडताना येणारे धोके कमी करण्यासाठी बांधण्यात आलेले हे भुयारी मार्गच आता धोक्याचं बनलंय, त्यामुळे ही समस्या तात्काळ तडीस न्यावी ही मागणी नागरिकांकडून होत आहे। पाणी साचले, लवकरात लवकर विल्हेवाट लावली पाहिजे। इकडनं अडचण होती जायला यायला अडचण होती, तिकडनं हायवेकडनं पुलाचं काम अर्धवटचे चालू। शहरातून पुण्याला जाण्यासाठी धोकादायक क्रॉसिंग नागरिकांना करायला लागू नये म्हणून खरं तर या पुलाची तरतूद करण्यात आली होती, मात्र पहिल्याच पावसानं पुलाच्या खाली गुडघाभर पाणी आल्यानं हा मार्ग सध्या वापरात नाही आहे। त्याच पद्धतीनं या पुलाचं काम अर्धवट झाल्यामुळं हा पूल वापरण्यासाठी धोकादायक ठरलाय, त्याच्यामुळे नागरिकांना पुन्हा त्या धोकादायक क्रॉसिंगचा वापर करावा लागत आहे। प्रशासनानं आता तरी याच्यामध्ये काहीतरी लक्ष घालून हा पूल सुधारावा किंवा याचं अर्धवट राहिलेलं बांधकाम पूर्ण करावं अशीच अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। कॅमेरामॅन किरणसह मी कल्याणी दीक्षित, संवाद लाईव्ह टीव्ही, शिरूर। यासोबत हे बातमीपत्र इथेच संपलं। नवीन घडामोडी पाहण्यासाठी संवाद वाहिनी मोबाईल ॲप आजच डाउनलोड करा आणि आपल्या परिसरातील बातम्या जाणून घ्या। धन्यवाद। संवाद लाईव्ह टीव्ही, आपला विश्वास, आपलं चॅनल।